नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. विद्यमान आमदार उमेदवार पंतप्रधान 2014 सगळ्यात पहिला हल्ला जबरदस्त सगळ्यापासून आम्ही लढतो आहोत. ते कामगार कायदे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्याने दुसरा हल्ला चढवला शेतकऱ्यावर, तिसरा हल्ला चढवला दलितावर. आज या ठिकाणी 3-4 महिला आहेत. भयानक वेदना होता आम्हाला. एका तासामध्ये 4 महिलेवर बलात्कार आणि वर्षाला गुंड्यापोटी 6,000 मुली जळत आहेत. मोदी आला बंगालमध्ये जाऊन त्यांना सभा घ्यायला वेळ आला. संपूर्ण जगामध्ये मणिपूरमधल्या 2 महिला, यातली 1 महिला ही तर प्रत्यक्ष सैनिकाची पत्नी होती. भर दिवसा नागव प्रदर्शन बलात्कार झालेली घटना भारताच्या इतिहासात. स्वतः मोदी आल्यावर मी प्रश्न उपस्थित केला, हे राजीव गांधी आवास योजनेमध्ये 4.5 लाख रुपये अनुदान होतं. आज केंद्र सरकारने 2.5 लाख. आज बँकेला कर्ज मिळालं. आपण तन मन धनाने एक चहा एका रुपयाच्या पेक्षा न करता आपण प्रणित शिंदेना खासदार म्हणून निवडू. सोलापूरला जे डाग आहे, एकच उदाहरण देतो, या बीजेप वाल्याला सांगा एकच. पण 92 मी नगरसेवक होतो. त्यावेळेला जर हे 100 किलोमीटर जर लाईन आलं नसतं, आज 15 दिवसात तुम्ही कोण बोलत ते बोललो का आजरा अमरता, ते जर झालं नसतं आज लातूरची काय अवस्था. रेल्वेवरनं पाणी ऐतिहासिक असे अनेक आहेत. मी मोजून तुमच्या आठवणीत तुम्ही जन्मा आला त्यावेळेला मी आमदार झालो हे सगळे आम्हाला माहीत आहे. आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा नाही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला. ते आम्हाला काही